मंगळवारी 4 जूनला होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलंय, तर दुसरीकडे निकालाचा दिवस कॅश करण्यासाठी गुलाल आणि फटाके विक्रेतेही सज्ज झालेत. निवडून कुणीही येऊ देत गुलाल आपलाच लावण्याच्या हेतूनं विक्रेत्यांनी गुलालाची पोती भरून ठेवली आहेत. मंगळवारी निकालानंतर देशभरात अब्जावधी टन गुलाल उधळला जाणार आहे, तसंच कोट्यावधी रुपयांची आतषबाजीही होणार आहे. त्यामुळं गुलाल विक्रेते आणि फटाके व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला जाहीर होतोय. निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची आणि त्यांच्या समर्थकांची धाकधूक क्षणाक्षणाला वाढू लागली आहे. अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी देव पाण्यात घातलेत. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही गटांना निकालाचं टेन्शन आहे. मात्र या सगळ्या गदारोळात गुलाल आणि फटाके विक्रेते मात्र कमालीचे आनंदी बनलेत. एरवी वर्षभर तुरळक प्रमाणात विक्री होणारा गुलाल 4 जूनला अक्षरशः पोत्यांनी आणि जेसीबीनं उधळला जाणार आहे. त्यामुळं निकालाच्या एकाच दिवशी अब्जावधी टन गुलालाची उधळण देशभरात होणार आहे. त्याचबरोबर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून फटाक्यांची आतषबाजीही मोठ्या प्रमाणात होत असल्यानं फटाके विक्रेत्यांचीही अक्षरशः चांदी होणार आहे. त्याचप्रमाणे मिठाई बर्फी आणि पेढे विक्रेत्यांचीही निकाला दिवशी चांदी होणार आहे. कोल्हापुरातील निकालाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील गुलाल आणि फटाके विक्रेत्यांनीही पोती भरून गुलालाचा स्टॉक करून ठेवलाय. 4 जूनला विजयी कुणीही हो, गुलाल आपलाच असं गुलाल विक्रेत्यांचं म्हणणं आहे.